तालुक्यातील उमरावती येथे 15व्या वित्त आयोग निधीतून 2 आणि पंचायत समिती सदस्य निधीतून 1 अशा 3 हायमास्ट पथदिव्यांनी उमरावती परिसर उजाळून निघालाय. 26 जून रोजी संध्याकाळी हे पथदिवे सुरू करण्यात आले आहेत. उमरावती तालुका फुलंब्री येथे ग्रामपंचायतीच्या वतीने 15व्या वित्त आयोग ग्रामपंचायत निधीतून 2 आणि पंचायत समिती सदस्य सविता पायगव्हाण यांच्या 15व्या वित्त आयोग 10% निधीतून 1 असे 3 हायमास्ट लाईट उमरावती येथे बसवण्यात आले. यामध्ये उमरावती बस स्टँड येथे 1 आणि 2 मागासवर्गीय वस्तीत असे या दिव्यांचे रोपण करण्यात आले आहे. यावेळी सरपंच सिमरन बी नजमुद्दीन शेख, सोसायटीचे माजी चेअरमन युसुफ पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूजन करून पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष पत्रकार दादासाहेब काळे यांच्या हस्ते बटन दाबून विद्युत पुरवठा चालू करण्यात येऊन या पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राहुल सोनवणे यांनी विकास कामांची माहिती देत ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच यांच्यासह उपसरपंच आणि सदस्यांचे आभार व्यक्त केले. तसेच जयभीम नगर परिसरामध्ये 2 पथदिवे लावण्यात आलेले आहेत. तेथे काँग्रेस सेवादल जिल्हा उपाध्यक्ष शौकत शेख, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष मधुकर खमाट, ग्रामपंचायत सदस्य फारुख शेख, अहमद शेख, अजिनाथ खमाट, राधाकिशन जाधव, कैलास चौतमल, राहुल सोनवणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजा करून बटन दाबून विद्युत पथदिवे प्रज्वलित करण्यात आले. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.